जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिंदखेडा येथील गायत्री शक्तीपीठ कुंभ्रेज येथे पहिल्या दिवशी कृषी बाजार समितीपासून विधिवत पूजन करून शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भक्त भाविक सहभागी झाले होते. आज दुसऱ्या दिवशी 108 कुंडीय गायत्री महायज्ञ सोहळ्यास सुरुवात झाली. अत्यंत उल्हासदायक वातावरणात भक्त तल्लीन झाले होते. त्यानंतर कलशपूजन विधिवतपणे करून मंदिरावर चढवण्यात आले. शहरातून नागरिकसह जिल्ह्यातून भक्त भाविक सहभागी होत आहेत. गायत्रीपीठ महायज्ञ सोहळ्यास येणाऱ्या भक्त भाविक नागरिकांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. दरम्यान रक्तदान शिबिर, पुस्तक प्रदर्शन, दवाखाना, विविध वस्तू स्टॉल लावण्यात आले आहेत. प्रसंगी भोजन व्यवस्था केली आहे. स्टेटचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गायत्री शक्तीपीठचे मॅनेजर संदीप पवार परिश्रम घेत आहेत. संध्याकाळी प्रवचन तर तिसऱ्या दिवशी सकाळी गायत्री माता प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजन करून केले जाणार आहे. इसका मतलब कि आप भी ऋषि मुनि देवता महामानव स्तर के हैं, इसलिए ऐसे यज्ञ करने वाले सभी याजकों का स्वागत किया जाता है, अभिनंदन किया जाता है. नियुक्त प्रतिनिधि हाथ में अक्षत पुष्प लेकर के उपस्थित सभी याजकों के ऊपर पुष्प वर्षा करेंगे और याजक लोग ये अनुभव करेंगे कि देव शक्तियां हमारे ऊपर पुष्प वर्षा कर रही है. इसी भाव के साथ आइए मंगलाचरण के मंत्रों का पाठ करें. वैदिक मंत्र पंचम स्वर मध्यम गति.